नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अबॅकस ट्रेनिंग प्रोग्रामच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अबॅकस कोर्सविषयी प्राथमिक माहिती बघणार आहोत. आपण अबॅकस कोर्स शिकत आहोत, पण अबॅकस म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय आहेत, या बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती नसतात, पालकांनाही माहिती नसतात. तर ही सगळी माहिती व्हावी म्हणून आजचा व्हिडिओ स्पेशली तयार करण्यात आला आहे तुमच्यासाठी. तर सुरुवातीला अबॅकस म्हणजे काय. अबॅकस हा बेसिकली एक मेंटल मॅथमॅटिक्स प्रोग्राम आहे. मेंटल म्हणजे काय, मनातल्या मनात प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन न करता मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करणे. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम. तर मनातल्या मनात गणितं कशी करायची हे प्रामुख्याने यामध्ये शिकवलं जातं. उदाहरणार्थ मी तुम्हाला हे गणित विचारलं की 68 मल्टिप्लाइड बाय 62 68 गुणिले 62 हा गुणाकार करा. बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांना करता येईल, पण त्यांना कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणजे पेपरवर किंवा पाटीवर हा गुणाकार लिहून मग तो करावा लागेल, स्टेप बाय स्टेप सोडवावा लागेल. हे कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी करू शकाल अबॅकस कोर्स तुमचा पूर्ण झाल्यानंतर. अबॅकस म्हणजे मेंटल मॅथमॅटिक्स प्रोग्राम. दुसरा मुद्दा आहे, अबॅकस का शिकायचं. काही जण अबॅकस ट्रेनिंगला विरोध करताना अशा गोष्टी सांगतात की आजकाल स्मार्टफोन अवेलेबल आहे, PCs म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर्स घरोघरी आहेत, कॅल्क्युलेटर आहे, मग अबॅकस सारखं जुन्या जमान्याचं यंत्र का शिकायचं आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असं आहे की समजा मी तुम्हाला एक कॅल्क्युलेटर दिलं आणि हे 2x2 असे 50 गुणाकार करायला सांगितले, तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर फटाफट कराल. पण मग नंतर काय केलं की आता सांगितलं की तुमचं कॅल्क्युलेटर बाजूला ठेवा आणि आता पुढची गणितं तुम्ही स्वतः करा, तर तुम्हाला 51 गणित फास्ट करता येईल का, नाही करता येणार. पण तेच जर तुम्ही अबॅकसवर जर 50 गणितं केले तर 51 गणित तुम्ही अत्यंत फास्ट कराल. जितकी प्रॅक्टिस होईल तितका तुमचा स्पीड वाढत जाईल. म्हणून आपल्याला अबॅकससारखं इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे. तिसरा मुद्दा आहे अबॅकस शिकण्याचे फायदे. तर अबॅकस शिकण्यामुळं फक्त गणितच इम्प्रूव्ह होतं का, तर असं नाही. अबॅकस शिकण्याचे बरेच फायदे आहेत, कोणते ते आपण बघूया. पहिला फायदा म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट, म्हणजे तुमच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होतो, थोडक्यात तुमची बुद्धी विकसित होते. एक उदाहरण बघूया आपण. 938 - 457 - 109 + 626 938 - 457 - 126 सांगा बरं याचं उत्तर काय आलं. साधी बेरीज वजाबाकी आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर सांगता येणार नाही. इवन अनेक जणांच्या तर त्या चार संख्याही लक्षात राहिल्या नसतील, बरोबर. तर अबॅकसमध्ये काय होतं की तुम्हाला पहिली संख्या मी जी सांगितली 938, तर ती लक्षात ठेवणं, त्यानंतर त्यातून दुसरी संख्या वजा करणं 457, ती मायनस केली, मनातल्या मनात ही वजाबाकी करायची 938 - 457 आणि किती उत्तर येतं ते पण तयार ठेवायचं तुमच्याकडे. तर हे उत्तर येईल 481, म्हणजे 481. त्यानंतर -109 ही संख्या दिलेली आहे, म्हणजे 481 - 109 मायनस करायचे आणि याचं उत्तर काय येईल ते मनातल्या मनात काढून तुमच्याकडे तयार ठेवायचं. तर 481 - 109 हे याचं ॲन्सर येईल 372. आता हे उत्तर तुमच्याकडे तयार ठेवायचं आणि पुढची संख्या ऐकायला तयार राहायचं. मग आता 372 + 626 372 + 626 याची बेरीज करायची मनातल्या मनात आणि ते उत्तर सांगायचं, एक्सप्रेस करायचं. तर हे उत्तर येईल 998, म्हणजे 998. तर बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं की तुम्ही संख्या ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं, यातून तुमची लिसनिंग स्किल डेव्हलप होते, म्हणजे ऐकण्याची क्षमता. ऐकू तर आपल्या सगळ्यांनाच येतं, पण वर्गात बघा तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की काही मुलं अशी असतात की ज्यांना शिक्षकांनी एकदा समजून सांगितलं तरी त्यांच्या लक्षात असतं. कधी ही मुलं अभ्यास करतानाही दिसत नाही, पण परीक्षेत चांगले मार्क मिळवतात. याचं कारण असं आहे की त्यांची लिसनिंग पॉवर चांगली असते, त्यामुळं ऐकलेलं ते मेंदूमध्ये साठवून ठेवतात आणि ही प्रोसेस ॲटोमॅटिक होत असते. पहिली गोष्ट म्हणजे तुमची लिसनिंग स्किल डेव्हलप होते. आता ही सगळी गणितं करत असताना पहिली संख्या घेतली, त्यानंतर दुसरी संख्या ऐकली,
बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार काय असेल ती प्रोसेस केली आणि उत्तर तुमच्याकडे तयार ठेवल्यानंतर पुढची संख्या ऐकायला तुम्ही तयार आहात. व ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय लागतं? कॉन्सन्ट्रेशन. ते सांगणारे शिक्षक आणि तुम्ही, तुमचं फोकस फक्त त्या शिक्षकांवर किंवा त्या गणितावर असतो, म्हणजे तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर या ठिकाणी डेव्हलप होते. त्यानंतर कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलन क्षमता, म्हणजे सांगितलेलं तुम्हाला किती समजलं. आता एखादी संख्या मी मायनस सांगितली, एखादी प्लस सांगितली, तर मायनस म्हणजे वजावाकी करायची, ती मनातल्या मनात तुम्ही त्या प्रोसेसनी वजावाकी केली आणि उत्तर तयार ठेवलं. त्यानंतर एखादी संख्या प्लस असेल तर मग त्यात तुम्ही ॲड केले आणि ते उत्तर तयार ठेवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आकलन. तर तुमचे कॉम्प्रेहेन्शन पॉवर किंवा आकलन क्षमता, थोडक्यात काय शिकवलेलं आहे ते समजणं, याला म्हणतात कॉम्प्रेहेन्शन. तर कॉम्प्रेहेन्शन पॉवर तुमची डेव्हलप होते. त्यानंतर रिटेन्शन, म्हणजे एक उत्तर तयार करता ते तुम्ही लक्षात ठेवता, त्यात दुसरी संख्या ॲड किंवा सबट्रॅक्ट करता ते लक्षात ठेवता. म्हणजे काय की जी काय उत्तर तुम्ही शोधून काढलं आहे किंवा जे काय शिकले आहात ते लक्षात ठेवण्याचं, रिटेन करायचं. तर ही रिटेन्शन पॉवर तुमची डेव्हलप होते, म्हणजे तुम्ही जास्त काळ लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेमरी. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आल्या म्हणजेच काय की तुमची मेमरी स्ट्रॉंग होते, तुम्ही कोणतीही गोष्ट कधीही आठवू शकता. तुम्ही अबॅकसचं ट्रेनिंग एकदा घेतल्यानंतर हे परत परत शिकायला जाण्याची गरज पडत नाही, म्हणून अबॅकस शिकणं गरजेचं आहे. अबॅकस शिकण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि हेच कारण आहे की यामुळं अबॅकस ट्रेनिंग प्रोग्रामची फी नॉर्मली हायर असते, म्हणजे तुमच्या शाळेच्या क्लासेसपेक्षासुद्धा अबॅकसची फी हायर असते. तर थोडासा अबॅकसचा पूर्व इतिहास बघूया. अबॅकस हे नाव सुरुवातीला ग्रीक भाषेतलं नाव लॅटिन भाषेत आलं आणि लॅटिन भाषेतून नंतर इंग्रजीमध्ये आलं. अबॅकस इसवीसनपूर्व 2700 ते 2300 या 400 वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रचलित होतं. त्याचा नेमका उगम असा सांगता येत नाही, पण जपान आणि चीन या देशात बऱ्यापैकी अबॅकस वापरलं जात होतं. तर दोन प्रकारचे अबॅकस आहेत, एक सोरोबन आणि सुआनपान. सोरोबन हे अबॅकस जपानमध्ये वापरलं जातं आणि सुआनपान हे चीनमध्ये, चायनामध्ये. सोरोबन हे अबॅकस जपान व्यतिरिक्त रशिया, इंग्लंड, भारत अशा बऱ्याचशा देशांमध्ये वापरलं जातं, कारण ते वापरायला सोपं आहे. सुआनपान फक्त चायना आणि रिलेटेड कंट्रीजमध्ये वापरलं जातं. आपल्या देशामध्ये भारतात सोरोबन हे अबॅकस आपण वापरतो. आणि आता अबॅकसच्या ट्रेनिंगविषयी, तर अबॅकसचे ट्रेनिंगच्या लेवल्स असतात, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जस्ट अबॅकस इन्स्ट्रुमेंट वापरायचं कसं, हँडल कसं करायचं आणि एक अंकी बेरीज वजावाकी कशा करायच्या हे पहिल्या लेवलमध्ये शिकता. दुसऱ्या लेवलमध्ये 2 अंकी बेरीज वजावाकी, तिसऱ्या लेवलमध्ये 3 अंकी, 4 अंकी, त्यानंतर मग गुणाकार शिकता हळूहळू, 1 अंकी 2 अंकी 3 अंकी, त्यानंतर भागाकार शिकता. आणि या चारही बेसिक गोष्टी तुम्ही पूर्ण करता. टोटल या अबॅकस ट्रेनिंगच्या 8 लेवल असतात. ड्युरेशन, एक लेवल पूर्ण करण्यासाठी साधारणतः 3 महिने लागत असतात, म्हणजे 8 + 24 साधारणतः 2 वर्ष पूर्ण अबॅकस शिकण्यासाठी द्यावं लागतं. अर्थात हे क्लासेस वीकेंड क्लासेस असतात, म्हणजे फक्त शनिवारी रविवारी 2-2 तास तुम्हाला वेळ द्यावा लागतो. डेली 2 आवर्स. आणि याची फीज, साधारणतः इन्स्टिट्यूटनुसार प्रत्येक लेवलला 2000, 2500, 3000, 4000 अशी वेगवेगळी असते. आत्तापर्यंत अबॅकस ट्रेनिंग हे ऑफलाईन पद्धतीने शिकवलं जात होतं, म्हणजे टीचर्सकडे विद्यार्थी यायचे आणि प्रत्यक्ष शिकायचे. 2 तासाची बॅच असते, शनिवारी येतील, रविवारी येतील आणि अबॅकसचे नवनवीन टेक्निक शिकणार. आणि आठवडाभर मुलांनी घरी प्रॅक्टिस करायची आणि परत नेक्स्ट सॅटर्डेला यायचं. अशा पद्धतीने अबॅकस ट्रेनिंग यापूर्वी होत होतं, पण आता ऑनलाईन सुरू झालं असल्यामुळं
आपणही ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. ऑनलाईनमध्येही दोन प्रकार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आणि इंटरॲक्टिव्ह लेक्चर्स. व्हिडिओ लेक्चर्स म्हणजे काय, की जसं तुम्ही आत्ता बघताय की हे लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे, याचा फायदा काय होतो की हे तुम्ही कधीही बघू शकता. इंटरॲक्टिव्ह म्हणजे काय, झूम किंवा गुगल मीट किंवा तशाच एखाद्या प्लॅटफॉर्मवर शिक्षक समोर असताना तुम्हीही जॉईन करायचं आणि शिकायचं. पण त्यात तुम्हाला एक ठराविक वेळ द्यावा लागतो आणि त्याच वेळेत ते सेशन अटेंड करावं लागतं. आपण व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून शिकवतो. व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून शिकण्याचे काय फायदे आहेत आणि इंटरॲक्टिव्हचे तोटे काय आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ लेक्चर्सची पद्धत कायम ठेवली आहे. ऑनलाईन ट्रेनिंग आपल्याकडे तीनही भाषेत उपलब्ध आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये. आता महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते मराठीमधून शिक्षण घेऊ शकतात, पण महाराष्ट्राबाहेरचे काही स्टुडंट आहेत त्यांना मराठी जमत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हिंदीतूनही आपण हे ट्रेनिंग उपलब्ध केलेलं आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही किंवा ते बेसिकली इंग्लिश मिडियमचे असतात, म्हणून त्यांना इंग्रजीतून शिकणं सोपं वाटतं, त्यांच्यासाठीही आपण इंग्लिश मिडियममधूनही हे लेक्चर्स अवेलेबल केलेले आहेत. मराठी मिडियमचं ट्रेनिंग कंप्लीट आपण फ्री ठेवलेलं आहे आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये मात्र पेड व्हर्शन आहे. म्हणजे तुम्हाला जर हिंदी व्हिडिओ पाहिजे असतील किंवा इंग्रजी व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला ती फी पेड करावी लागते. तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमधून जर ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्हाला पर लेवल 2500, म्हणजे प्रत्येक लेवलसाठी 2500 रुपये फी पेड करावी लागणार आहे. ज्यांची इच्छा आहे ते हिंदी किंवा इंग्रजीला स्विच होऊ शकतात. मराठी मिडियमसाठी कुठलीही फी नाही आहे, फक्त तुम्हाला बुक्स विकत घ्यावे लागतात आणि अबॅकस इन्स्ट्रुमेंट ते पहिल्या लेवलसाठीच विकत घ्यावं लागतं, ते पुढच्या लेवलला तेच इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. या दोन्ही लेवलमध्ये सुद्धा जरी फी भरली 2500 रुपये तरीही बुक्स आणि इन्स्ट्रुमेंट विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विकत घ्यावं लागतं, त्यांनाही ती कॉस्ट वेगळी भरावी लागते. थोडक्यात मराठी मिडियममध्ये तुम्हाला कम्प्लिटली फ्री ट्रेनिंग आहे. आवश्यक गोष्टी, आता हे अबॅकसचं ट्रेनिंग घेण्यासाठी तुमच्याकडं काय, पहिली गोष्ट म्हणजे अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन पाहिजे विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी, इंटरनेट पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे अबॅकस इन्स्ट्रुमेंट आणि बुक्स पाहिजेत. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, आपली संस्था अबॅकसचं ट्रेनिंग फ्री देते, मोफत देते. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की महाराष्ट्रातच काय, भारतात माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही संस्था फ्री ट्रेनिंग देत नाही, अबॅकसचं तरी फ्री ट्रेनिंग देत नाही. अनेक शाळांमध्ये सुद्धा अबॅकस शिकवलं जातं पण त्याची वेगळी फी घेतली जाते, किंवा मग तुमच्या वार्षिक फीमध्येच ती फी ॲड करून घेतली जाते. आपली संस्था अशी एकमेव आहे की जी फ्री ट्रेनिंग देते. म्हणून माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगणं आहे की जशी ही फ्री ट्रेनिंगची माहिती तुमच्यापर्यंत मिळाली तशी तुमचे मित्र, परिचित, नातेवाईक यांनाही द्या आणि त्यांनाही फ्री अबॅकस ट्रेनिंगची संधी उपलब्ध करून द्या. कारण त्यांना ही संधी उपलब्ध करून देणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर ठरवलं तर अनेक विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देऊ शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, टेक केअर अँड गुड बाय.